छोट्या पडद्यावर यंदा बिग बॉस मराठी सीझन 3 तिसरं पर्व चांगलंच गाजलं. उत्तम तास खेळण्यासोबतच घरातल्यांची एकमेकांसोबत झालेली मैत्री यामुळे हे पर्व गाजलं. विशेष म्हणजे या पर्वातील काही मोजक्या कलाकारांची सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. त्यातीलच एक नाव म्हणजे मीनल शाह. बिग बॉस मराठी सीझन 3 सर्वात स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून तिला खास ओळख मिळाली. परंतु बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग स्पर्धकाने खऱ्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केलाय. यामध्येच ब्रेकअप झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंडने कसे पैसे मागितले होते हे देखील तिने सांगितले. जेव्हा माझं ब्रेकअप झालं त्यावेळी मी प्रचंड कोलमडून गेले होते. माझे वडील आमच्या आयुष्यातून गेले. त्यावेळी एक मुलगा माझ्या आयुष्यात आला होता. माझ्या त्या परिस्थितीत त्याने मला खूप मार्गदर्शन केलं. जवळपास 4 आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण त्या ब्रेकअपच्या काळात माझी परीक्षा सुरू होती आणि एकदा रात्री मी बिल्डिंगखाली गेले आणि प्रचंड रडले. एक मनाशी खूनगाठ बांधली की यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, मग ते वडील असो, बॉयफ्रेंड असो वा अन्य कोणी, असं मीनल म्हणाली. पुढे ती म्हणते, गोष्ट एवढ्यावरच नव्हती. दुसऱ्या मुलीसोबत पकडल्या गेल्यानंतरही त्याच्या सुधारणा झाली नव्हती. मी तुझ्यावर आजपर्यंत जितके पैसे खर्च केले ते सगळे मला परत दे. तू माझ्यासाठी कोणी खास नाहीस, असं तो मला म्हणाला. त्याच्या या वाक्यानंतर मला प्रचंड राग आला होता, कारण आपण प्रेमात होतो. माझी परिस्थिती तुला माहिती होती. जेव्हा जेव्हा आपण बाहेर फिरायला गेलो तेव्हा तेव्हा स्वतः पैसे खर्च केले होते. मी तुला सांगितलं नव्हतं. पण त्या दिवसानंतर एक निश्चय केला, यापुढे जो कोणी आयुष्यात येईल तो असं सहज माझं मन दुखवून जाणार नाही. दरम्यान सध्या सोशल मीडियावर मीनलचा एक रोडीजचा ऑडिशनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या ऑडिशनमध्ये मीनलने तिच्या कौटुंबिक शैक्षणिक परिस्थितीविषयी भाष्य केले आहे. तर मीनलने शेअर केलेल्या पोस्टवर तुमची काय प्रतिक्रिया आहे? बिग बॉस मराठी सीझन 3 फेम मीनल शहा तुम्हाला आवडते का? तिचा आजपर्यंतचा घरातील प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.